प्रत्येक गृहिणीचा एक कॉमन प्रश्न तो म्हणजे आज काय भाजी करावी। माझ्यासारख्या अनेक गृहिणींचा असाच एक प्रश्न आहे आणि सध्या हिवाळा असल्यामुळे तर हा प्रश्न आपला खूप प्रमाणात कमी होतो, कारण भाजीपाला भरपूर प्रमाणात होतो। परंतु हिवाळ्यामध्ये हिवाळा सोडला तर उन्हाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये भाजीपाल्याचे आपले खूपच प्रॉब्लेम्स असतात। भाजीपाला येत नाही आणि डाळ सारा भरपूर जणांना घरामध्ये आवडत नाही, इनफॅक्ट मलाही आवडत नाही। तर अशाच एक प्रश्न सोडवण्यासाठी मी एक सिंपलशी तुमच्यासाठी भाजीची रेसिपी घेऊन आलेली आहे, ज्याला डुबुकवडी असं म्हणतात, अर्थात बेसनवडी असं म्हणतात, आम्ही त्याला डुबुकवडी म्हणतो। तर खूप छान आहे ही भाजी, चवीला झणझणीत असते, साध्या मसाल्याची बनवलेली आहे। अतिशय सोप्या पद्धतीने मी ही रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे। नमस्कार, मी प्रियंका भरतिया माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत करते। तर आज मी आपल्यासोबत डुबुकवड्या, आमच्याकडे डुबुकवड्याच म्हणतात, अर्थात बेसनवडी या भाजीची रेसिपी आज आपल्यासोबत शेअर करणार आहे। तर उशीर न करता आपण पटकन रेसिपीकडे वळूया। पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर माझे चॅनल सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्ही माझा कुठलाच व्हिडिओ मिस नाही करणार। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि भाजीची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर चला वळूया आपण रेसिपीकडे। बेसनवडीसाठी आपल्याला इथे लागणार आहे 2 कांदे, 4 ते 5 लसूण पाकळ्या, अद्रक, खोबरं आणि कोथिंबीर। त्यानंतर यामध्ये मसाला आपल्याला लागणार आहेत जिरे पूड, हळद पावडर, मिरची पावडर, घरातला गरम मसाला आणि जिरे। त्यानंतर वडी बनवण्यासाठी आपल्याला इथे बेसन पीठ, ओवा, हळद, तिखट आणि मीठ। आणि त्यानंतर आपण इथे आहे कांदा, खोबरं सगळं कापून घेतलेलं आहे आणि एका तव्यावर हे सगळं व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे। आणि हे सगळं एका मिक्सरमधून याचं छान वाटण करून घेणार आहे। थोडं पाणी घालून वाटण करायचं आहे। त्यानंतर मी इथे कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे आणि तो जो मसाला आपण केला तो व्यवस्थित असा त्यात फ्राय करून घेणार आहे आणि त्याला व्यवस्थित 5 मिनटं शिजू देणार आहे। तो शिजतो तोपर्यंत आपण इथे बेसनवडी बनवून घेऊ। हे जे बेसनवडीचं मिश्रण होतं त्यामध्ये आता थोडं पाणी घालून आपण त्याचं जास्त पात्र जसं भजींचं असतं तसं आपल्याला बॅटर नाही बनवायचं, घट्ट असं गोळा आपल्याला बनवायचा आहे, जेणेकरून आपल्या त्याची वडी पडेल इतपत घट्ट आपल्याला त्याला बनवायचं आहे। जास्त पाणी घालायचं नाही, थोडं पाणी घालून त्याचा याप्रमाणे तुम्हाला वडी पडेल असं त्याचं बॅटर बनवायचं आहे। पाणी थोडंच घाला, जास्त घालू नका। इकडे आपला रस्सा छान असा तयार झालेला आहे, रस्साचा मसाला झालेला आहे छान तयार। त्यामध्ये आता आपण अंदाजानुसार पाणी टाकू, तुम्हाला जितका रस्सा हवा असेल त्यानुसार पाणी टाका, पण जास्त पाणी टाकू नका नाहीतर ते पांचट लागेल। मी इथे 2 ग्लास पाणी घातलेलं आहे कारण आम्हाला 2 व्यक्तींना ही भाजी घरात खायची होती म्हणून मी कमी प्रमाणात बनवलेले आहे। तुम्ही तुमच्या अंदाजानुसार पाणी घालावे। मी आता हा जो रस्सा आहे आपल्याला त्याला छान खळखळून असं उकळू द्या, एक उकळी येऊ द्यावी लागेल, कारण उकळी न येतं जर आपण या बेसनवडी यात टाकलं तर पूर्ण विरघळून जाते। त्यामुळे हा जो रस्सा आहे तो आपल्याला छान असा उकळू द्यावा लागेल आणि मगच त्यामध्ये आपल्याला बेसनवडी उडावी लागणार। तर या पद्धतीने असा छान खळखळ असा हा उकळलेला आहे आपला रस्सा, मस्तपैकी त्याचा सगळीकडे छान वास पसरलेला आहे घरात। आता हे जे बेसनवडीचं बॅटर होतं, पीठ होतं, त्याच्या मी छान इथे वड्या तोडून घेतलेल्या आहे। ही जेव्हा वडी आपण टाकतो त्याच्यामध्ये त्या डुबुक असा आवाज येतो म्हणून आम्ही याला डुबुकवडी असे म्हणतो, अर्थात बेसनवडीच आहे ही। तर उकळत्या रस्स्यामध्येच ह्या वड्या आपल्याला तोडायच्या आहेत तरच या वड्या होतात, नाहीतर थंड रस्स्यामध्ये जर तुम्ही हे टाकाल तर ते पूर्णपणे विरघळून जाईल। म्हणून मेक शुअर की ते पूर्ण उकळलेलं असेल छान। तर याप्रमाणे मी सगळ्या पिठाच्या अशा वड्या तोडून घेतलेल्या आहेत रस्स्यामध्ये आणि आता 5 ते 7 मिनटं मी भाजी मस्त उकळू देईल अजून, जेणेकरून त्या वड्या पक्क्या होतील। आणि मीठ मी मुद्दाम सगळ्यात शेवटी घातले कारण अंदाज येत नाही मला भाजीचा, माझ्याप्रमाणे बऱ्याच जणींचा अंदाज चुकतो मिठाचा, म्हणून पूर्ण भाजी झाल्यानंतरच मी त्यामध्ये मीठ टाकलं आणि अजून छान तिला उकळू दिली। आणि छान उकळल्यानंतर थोडा गॅस बारीक केला आणि त्यामध्ये वरतून कोथिंबीर टाकली आणि पुन्हा कोथिंबीर टाकल्यानंतर त्याला पुन्हा 2 मिनटासाठी मी व्यवस्थित गॅसवर मध्यम आचेवर त्याला व्यवस्थित होऊ दिलं। थोडी अजून 1-2 उकळी येऊ दिली त्यामुळे ते सगळं एकजीव होईल आणि याप्रमाणे आपली बेसनवडी तयार आहे। मग मंडळी तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि आवडल्यास मला कमेंट करून सांगा की ही भाजी तुम्हाला कशी वाटली,
तोपर्यंत बाय बाय.